ठाणे जिल्ह्यातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येक घडामोड सर्वात आधी जाणून घेण्यासाठी ठाणे पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एवढा मोठा चेंबर होता ना, आता तुम्ही येणार म्हणून दुजला कोणी म्हणून मरेल. तुम्हाला काय इंजिनियर तुमचे नाहीत ना खाली अधिकारी, तुमचे बॉस कोण आहे? तुम्ही आहे ना, काय तुम्ही करताय? काय सांगतो तुम्ही? बसून तिथे काम ऑफिस मध्ये बसून सस्पेंड करून टाका. हा कारवाई झाली पाहिजे, कारवाई पण आणि त्यांच्यावरती ते गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि आता सांगतो साहेब, आम्ही तुमच्या बघा ह्याच्यामध्ये या सगळ्या घटना आहेत. मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांशी बोलणार आहे, त्यांना विनंती करणार आहे की शासनाने देखील त्यांच्या कुटुंबाच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. ही भूमिका शासनाची आहे आणि या संदर्भात मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन, त्यांना विनंती करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या काम त्या इंजिनियर आणि त्या कॉन्ट्रॅक्टरना सांगितलेलं आहे, जे काम आपण करू ते नीट राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे आणि त्यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत, ज्या पद्धतीचं काम केलं पाहिजे ती पद्धत नीटपणे अवलंबली पाहिजे.